गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। नमस्कार, टीजे नगर मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला झाली होती, त्या निवडणुकीचा आज निकाल होता। आज मतमोजणी करण्यात आली, 288 जागांसाठी ही निवडणूक झाली होती। या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उमेदवार विजयी झाले आहेत त्या पाहूया आपण। सांगली मतदारसंघामध्ये सुदीप्त गाडगे विजयी झाले आहेत। मिरज मतदारसंघामध्ये सुरेश प्रभू खाडे विजयी झाले आहेत। तासगाव कवठेमंगल मतदारसंघामध्ये सुमनताई पाटील या विजयी झाल्या आहेत। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल बाबर हे विजयी झाले आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वजित कदम आणि परगोस मत घेऊन विजयी झाला आहे त्याचाही। कोल्हापूर जिल्हा विजयी उमेदवार असे आहेत, कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसकडून उमेदवार होते, ते विजयी झाले आहेत। कोल्हापूर उत्तर मध्ये चंद्रकांत जाधव काँग्रेसचे उमेदवार होते, हेही विजयी झाले आहेत। इचलकरंजी मतदारसंघामध्ये प्रकाश आवाडे अपक्ष उमेदवार होते, हेही विजयी झाले आहेत। शिरोळ मतदारसंघामध्ये राजेंद्र यड्रावकर अपक्ष उमेदवार होते, राष्ट्रवादीसाठी बंडखोरी केली होती त्यांनी, बंडखोर उमेदवार आहे अपक्ष उमेदवार राजेंद्र यड्रावकर, हे विजय झाले आहेत। शाहूवाडी मतदारसंघामध्ये विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत, ते विनय कोरे यांचाही भरघोस मताने विजय झाला आहे। कागल मतदारसंघाचे हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, ते यांचाही विजय झाला आहे। करवीर मतदारसंघामध्ये पी एम पाटील काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांनी आघाडी 6000 अद्याप विजय घोषित नाहीत अजूनही। राधानगरी मतदारसंघामध्ये प्रकाश आबिटकर शिवसेनेचे उमेदवार आहे, आघाडी 5000 अद्याप विजय घोषित नाहीये। चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये अप्पी पाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, ते अद्याप विजय घोषित नाहीयेत पण आघाडी घेतली आहे। हातकणंगले मतदारसंघामध्ये राजूबाबा आवळे काँग्रेसचे उमेदवार आहेत, आघाडी घेतली अद्याप विजय घोषित नाहीये। कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील विजयी झाले आहेत। अशाच अपडेट आपल्याला मिळत राहतील, पाच रात तीचा दाखवतो।